नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत कापसाविषयी माहिती। आणि या माहितीमध्ये आज आपण पाहणार आहोत अशी काही खतं, असे काही म्हणण्यापेक्षा फक्त एकच खत जे भरपूर खतांची बरोबरी करतं, सोबत कीटकनाशक, बुरशीनाशक आणि प्रोमोटर या तीनही खतांची तुम्हाला गरज पडत नाही। आणि याचा वापर तुम्ही कितीही वेळा करू शकता, कितीही पिकावर करू शकता आणि कधीही करू शकता, याचे कसलेही साईड इफेक्ट अजिबात नाहीत। आणि वापर जरी कमी जास्त झाला तरीही फरक पडत नाही, परंतु याचे जे रिझल्ट आलेले आहेत, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, लालकोळी, त्यानंतर रसशोषक कीड, हे इत्यादी एकही कीड आपल्या पिकांवर येणार नाही। तर आज आपण या कापसाविषयीच माहिती पाहणार आहोत। तर जे लोक चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। तर जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्याचा वापर, त्याचा उपयोग मी जवळजवळ गेली 4 ते 5 वर्षापासून करतो आहे, पण या 6 महिन्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात वापर करून त्याचे भरपूर रिझल्ट मी पाहिले। तसंच कोणत्या अवस्थेत वापरायला पाहिजे किंवा काय याचे काही इफेक्ट होतात का, तर याबद्दल पूर्ण माहिती आपण पाहूत। तर कापूस जर तुमचा सर्वसाधारण 20 दिवसाचा असेल किंवा 21 दिवसाचा असेल, किंवा तुम्हाला पहिली फवारणी करायची असेल कीटकनाशक बुरशीनाशकची, तर थोडंसं थांबा, अगोदर ही माहिती पहा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला नक्की काय मारायचं आहे, रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक मारायचे आहेत की जे घरी करता तयार करता येणारं खत आहे ज्यापासून खूप काही फायदे आपल्या पिकांना होतात ते वापरायचं आहे। तर यासाठी अगोदर मी हे तुम्हाला कसं तयार करायचं आहे ते सांगणार आहे, त्यानंतर आपण त्याचे पुढचे वापर उपयोग हे पाहू। तर हे आहे ताक अंडी, थोडक्यात आपण याला संजीवक या नावाने ऐकून आहोत, परंतु हे संजीवक नाही आहे कारण यामध्ये गूळ आपण ॲड केलेला नाही आहे। तर एक सर्वसाधारण तुम्ही जर म्हटलं तर कीटकनाशक बुरशीनाशक हे आहे 100% आणि प्रमोटरसुद्धा आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वसाधारणतः, मी तुम्हाला एक 10 पंपाचं हे प्रमाण सांगतो, त्यानुसार तुम्ही भागाकार गुणाकार करून तुमचंच काही जास्त असेल कमी असेल क्षेत्र त्यानुसार निवडा। तर आता सर्वसाधारणतः 10 पंपासाठी तुम्हाला 2 लिटर ताक लागणार आहे, सोबत 16 ते 18 अंडी लागणार आहेत। गावरण अंडी घ्यायचे आहेत, गावरण अंडी नसलीच तर आपली हायब्रिड वापरा, शक्यतो गावरण मिळाली तर गावरणच वापरा। तर 2 लिटर ताकामध्ये हे 16 ते 18 अंडी फोडून टाकायचे आहेत आणि हे द्रावण व्यवस्थित पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत पिवळा कलर त्याला येत नाही। त्यानंतर याला झाकण बंद पॅक करून ठेवायचं आहे, हवा बाहेर नाही गेली पाहिजे। हे द्रावण सर्वसाधारणतः 4 ते 5 दिवस ठेवायचं आहे, कमीत कमी 4 ते 5 दिवस, जास्तीत जास्त तुम्ही 1 महिना 2 महिने ठेवू शकता, काही हरकत नाही। किंवा तुम्ही ऑलरेडी तयार करून ठेवा, जसं जसं तुम्हाला लागेल किंवा गरज पडेल तसं तुम्ही ते वापरू शकता। तर आता हे द्रावण तयार झाल्याच्यानंतर एका पंपाला सर्वसाधारण 200 मिली घ्यायचं आहे एका पंपासाठी, 15 लिटरचा असू द्या, 20 लिटरचा असू द्या, कमी जर वाटत असेल तर 250 मिलीही घेऊ शकता, कारण जास्त झालं तर कोणताही साईड इफेक्ट नाही आहे। आणि परत जेव्हा फवारणी करायची त्यावेळेस पण तुम्हाला जास्त वापरायचं नाही आहे, तेवढंच वापरायचं आहे, म्हणून तुम्ही 200ही घेऊ शकता किंवा 250 मिलीही घेऊ शकता। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या पिकांवर जर रसशोषक कीड असेल तर फवारा फक्त वरच्या पानांवर मारायचा नाही आहे मित्रांनो, कारण खूप साऱ्या शेतकऱ्यांकडून हीच गलती होते, ही चूक होते आणि यामुळं आपल्या पिकांवर आपल्याला अजिबात रिझल्ट मिळत नाही। त्याचं कारण हे की रसशोषक जी कीड आहे तर ही पानाच्या खालच्या बाजूने असते, किंवा पांढरी माशी असेल ही पानाच्या खालच्या बाजूने असते, पण आपण फक्त मारतो वरून आणि वरून मारण्याचा काहीही इफेक्ट आपल्या पिकांवर जाणवत नाही। म्हणून 360 डिग्रीमध्ये आपल्याला हा पूर्ण स्प्रे मारायचा आहे। ह्या मारला की 24 तासानंतरच जर तुमच्या पिकांवर पांढरी माशी, मावा, तुडतुडी असतील तर 24 तासामध्ये तुम्हाला जवळजवळ 80% प्रतिबंध त्याच्यावर आलेला दिसेल, रिझल्ट आलेला दिसेल। आणि एक नक्कीच सांगू शकतो मित्रांनो की आपल्या पूर्ण जगात असं कोणतंही रसायन नाही आहे की जे पूर्ण 100% कंटिन्युअसली रिझल्ट देतो, फक्त हा एक ताकांडी असा एकमेव घटक आहे की जो आपल्याला रिझल्ट देतो आणि तो मी वापरला आहे। तर आता कपाशीच्या मित्रांनी काय करायचं, जे कपाशी शेतकरी आहेत, कपाशी शेतकऱ्यांनी कंटिन्युअसली दर 15 दिवसाला हा स्प्रे ठेवायचा आहे, कारण वातावरण फिरतंय, आता सध्याही गेली जवळजवळ 3 दिवसापासून ऊन जास्त पडत नाही, म्हणजे प्रकाशसंश्लेषण पूर्ण होत नाही आहे। तर तुम्ही कोणताही स्प्रे घ्या, जर प्रकाशसंश्लेषण होत नसेल तर ॲक्टिव्ह सिलिकॉन किंवा सिलिकॉन हा घटक आपल्या स्प्रेमध्ये कंटिन्युअसली ठेवा, कारण या वातावरणामध्ये पेशी विभाजन होणं खूप गरजेचं आहे आणि पिकांची वाढ होत नाही किंवा पिकांवर अटॅक येतो का, याचं पहिलं कारण म्हणजे की त्या पिकांच्या जे पेशी आहेत तर या पेशींचं विभाजन होत नाही, म्हणजे वाढ होत नाही, वाढ थांबते, म्हणून सिलिकॉन वापरा। आणि ताकांडी जर वापरलं तर कोणतेही कीड, आता मी सांगितलेल्या जेवढ्या काही किडे आहेत तेवढ्या सगळ्या मावासहित, तर या किडी अशा वातावरणामुळे, अशा वातावरणामध्ये अजिबात अटॅक करणार नाही,
आणि याची गॅरंटीसुद्धा मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो, जे शेतकरी 1500-1500 पर्यंत 1800-2000 पर्यंत फवारणी करतात त्यांच्यासाठी फक्त ही 200 रुपये पर जास्तीत जास्त खर्च असणारी ही फवारणी जी आहे तर ही आपल्या पिकाला द्यायची आहे. कंटिन्युअसली द्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही 100% पूर्ण बदल करा. फक्त तुम्हाला जर विश्वास नसेल ना तर तुमची जर 5 एकर कपाशी असेल किंवा 1 एकर असेल तर 1 एकरामधली फक्त 25% तुम्ही मी सांगितलेली फवारणी करा आणि 75% तुम्ही तुमच्या मनाने फवारणी करा. एक चॅलेंज असेल मित्रांनो की जी 25% तुम्ही जी खतं वापरलीत म्हणजे ताकंडी जर वापरले तर त्याचं ॲव्हरेज हे तुमच्या 75%पेक्षा जास्त असेल म्हणजेच त्याच्या तुलनेत. आणि आता हे झालं त्याचा वापर आणि त्याची बनवायची पद्धत. आता याच्यानंतर याचा फायदा आहे का, याचा फायदा मी तुम्हाला मुळात सांगतो मी कोणत्या कोणत्या पिकांवर याचा वापर केला आणि मग मी तुम्हाला सांगतो पुढं की याचे फायदे काय आहेत. तर मी याच्यावर जवळजवळ 2015-16 पासून माझ्या स्वतःच्या डाळिंबाच्या बागेवर करतो. आपले काही जुने व्ह्युअर्स असतील तर त्यांना माहिती आहे की मी बागेत पण हे फवारणी केलेली आहे. त्यानंतर डाळिंब साईजसाठी पण मी याचा वापर केला आहे, सीताफळासाठी याचा वापर केला आहे, त्यानंतर कलिंगडसाठी वापर केला आहे, आता वांगी लागवडीसाठी त्याचाही वापर केला आहे आणि आता इथून पुढे आत्ताची जी पिकं आहेत तर मूग नवल वन हा वन मी आता लावलेला आहे त्याचीही मी आजच फवारणी घेतली आहे ताकांडीचीच. आणि आता सोयाबीन आता पेरलं आहे तर सर्वसाधारणतः 21 दिवसानंतर तुम्हाला तोही व्हिडिओ पाहायला मिळेल. तर इत्यादी पिकांवर मी आता याचा वापर केला आहे आणि आता करणार आहे ही जी पिकं आहेत. तर हे फक्त आता सोयाबीन राहिले. मुगावर पण मी आज फवारणी केली, त्याचाही रिझल्ट मला 5-6 दिवसामध्ये लगेच दिसून येईलच. तर आता याचे जे फायदे आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही किडीचा अटॅक होत नाही, दुसरी कोणतीही कीड अटॅक होऊ देत नाही, अटॅक आल्यानंतरसुद्धा याचं नियंत्रण करता येतं आणि अटॅक येण्या अगोदर पण नियंत्रण करता येतं. म्हणजे आपण जे म्हणतो प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह, तर ताक आणि अंडी हे असं कॉम्बिनेशन आहे की जे प्रिव्हेंटिव्ह पण आहे आणि क्युरेटिव्ह पण आहे. म्हणजे रोग आला असेल तरीसुद्धा चालतं, रोग यायचा असेल तरीसुद्धा चालतं. आणि माझ्या मते फक्त हे असं एकमेव असं औषध आहे की जे दुहेरी पण आहे, प्रिव्हेंटिव्ह पण आणि क्युरेटिव्ह. त्यामुळं या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि समजून घ्या. कारण रासायनिक फवारण्यांमध्ये तुम्हाला फक्त लुटलं जातं, तुमचा कसलाही फायदा वगैरे पाहिला जात नाही किंवा योग्य मार्गदर्शन केलेलं जात नाही हे माझी मला 100% माहिती आहे. आणि भरपूर यूट्यूबर हेच तुम्हाला पाहायला मिळतं, या फवारण्या करा त्या फवारण्या करा. एका डोसच्या 10-10 वेगवेगळ्या व्हिडिओ एकाच यूट्यूबर तयार करतो. त्यामुळं त्या गोष्टीला अजिबात बळी पडू नका. फक्त सांगतोय तेवढंच करा. याच्यात तुमच्या खिशातल्या पैशाची बचतसुद्धा होणार आहे आणि तुमचं उत्पादन पण वाढणार आहे. तर चला त्यानंतरचे जे फायदे आहेत, तर समजा आता तुमची कपाशी कैऱ्या पकडायला लागली किंवा फुलोऱ्यात जर याचा स्प्रे केला चांगल्या पद्धतीनं तर बोंडाळीला कमीत कमी 60% तुम्हाला फरक पडेल. कैरी सुरू झाल्याच्या नंतर जर याची फवारणी आणि ड्रिंचिंग हे दोन्हीही करायचं आहे, कैरी लागल्यानंतर याची ड्रिंचिंग जर केली तर कळीगळमध्ये अजिबात त्याची कळी जी आहे किंवा कैरी जी आहे तर कैरी पडणार नाही. फुलावस्थेमध्येच मारलेलं चांगलं, म्हणून फुलावस्थेत मारा म्हणजे पुढं अडचण येणार नाही. तर जी कैरी आहे ही कैरी जास्त फुगेल, सोबत कैरीला वेगळी चकाकी असेल आणि जो कापूस तयार होणार आहे ना मित्रांनो धागा, तर या धाग्यालासुद्धा एक वेगळी चमक असणार आहे. आणि याच्यातही तुम्हाला खोटं वाटत असेल तर एखादं झाडावर ट्राय करून पहा. जर तुम्हाला त्या झाडाचा धागा आणि आपण जे रासायनिक पद्धतीनं तयार करतो आहे कापूस त्याचा धागा तो जर सारखा वाटला तर हे औषध तुम्ही वापरू नका. पण जर तुम्हाला कन्फर्म जर याचा रिझल्ट वाटला तर मात्र वापरायला विसरू नका आणि मलाही विसरू नका. कारण हा जो डोस आहे तर हा खूप प्रयत्न केले याच्यासाठी, खूप काही वेगवेगळे प्रयोग केले, माझ्या स्वतःच्या पिकांवर केले. परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण जे नैसर्गिक पद्धतीनं खत वापरतो याचा कसलाही साईड इफेक्ट आपल्याला मिळत नाही, मिळतो तो फक्त रिझल्ट. म्हणून सांगतो कुठेही पैसे घालण्यापेक्षा किंवा घालण्या अगोदर हा व्हिडिओ पहा, हे खतं वापरा, रिझल्ट पहा. रिझल्ट यायला फक्त 3-4 दिवस लागतात, जास्तीत जास्त 4 दिवस, आणि तसा रिझल्ट तुम्हाला 24 तासामध्ये पाहायला मिळतो. मग जर तुमचा जर 2 दिवस जास्त गेले तर मला वाटतं काही फारसं फरक पडणार नाही. परंतु या खतामुळे तुमचे 1000 रुपये वाचणार आहेत, त्यामुळे या गोष्टीकडे नक्कीच पॉझिटिव्हली पहा. तर इथंच थांबूयात, व्हिडिओ खूप लांब झाला आहे माझ्या मते. शेतकरी एवढा व्हिडिओ तर कधीच पाहत नाहीत आणि पाहणार पण नाहीत, पण तरीसुद्धा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. सोबत तुम्ही नक्कीच कपाशी या पिकांवर ताकंडी या संजीवकाचा वापर करा. संजीवक म्हणण्यापेक्षा हे कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे, भरपूर काही आहे. संजीवक म्हणण्यापेक्षा मी तर याला म्हणेल की हे संजीवनी आहे शेतकऱ्यांच्या पिकासाठी. तर या संजीवनीचा काय रिझल्ट येतो हे नक्की कळवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही इतर पिकाला जर वापरलं असेल तर आहेत आपले शेतकरी भरपूर जे की
कमेंटमध्ये नक्की सांगतात की काय काय कशा कशा पद्धतीनं रिझल्ट आला आहे. पण कपाशी पिकांसाठी याचाही वापर करा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.